मोठ्या गाड्यांना काही फरक पडत नाही. कसा गेला तो बघ, हे बघा रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे काय माहिती. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओवर क्लिक केला जात ना तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे रायडर. आजचा प्लॅन आहे कोल्हापूर, कनकलूर टू कोल्हापूर. कोल्हापूर मध्ये चार पाच कामं येतील, काही कामं अशी पर्सनल आहेत, काही कामं आहेत ती तुम्हाला दाखवू शकतो. सो भेटूया मोटो ब्लॉग सिटी मध्ये. तर मित्रांनो, आजचा प्लॅन आहे कनकलूर टू कोल्हापूर. कनकलूरच्या थोडस पुढे आलोय. कोल्हापूर मध्ये दोन चार कामं आहेत, त्यातील काही कामं पर्सनल आहेत तर काही कामं नॉर्मल आहेत. नॉर्मल कामं मी दाखवेन ते तुम्ही नक्कीच बघा, कारण तुम्हाला जर बाईक आवडत असेल, बाईक मध्ये मॉडिफाय करायचं असेल किंवा आणि काही गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असतील रिगार्डिंग टू बाईक, तर मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे जे कोल्हापूरमध्ये मिळतं, बाकी इथे आपल्या सिंधुदुर्गामध्ये कुठेच नाही मिळत. वड मॉर्निंग, हर हर महादेव. फोंडाघाट दाजीपूर कोल्हापूर, आपल्याला जायचं आहे कोल्हापूर. असताना ना मी इथे आल्यानंतर मला वाटायचं घाट सुरू झाला, म्हणजे ही जी वळणवळण आहेत ना, हे जर थोडंसं चढाव आणि वळणांचा जो भाग आहे ना, हे बघून लहानपणी असं वाटायचं की इथूनच घाट सुरू होतोय की काय. आणि जे माझ्यासोबत असायचे वडीलधारी माणसं, ती पण म्हणायची हो हो हाच घाट. पण ॲक्च्युली घाट सुरू होतो खूप पुढे गेल्याच्यानंतर. क्या बात आहे यार, मला वाटतं फोंड्याचा रस्ता कधी बनणारच नाही असं वाटत होतं, पण हा आहे इथे फोंड्याचा रस्ता बनतोय. नवीन रस्ता बनल्याच्या नंतर ही जी बारीक खडी असते ना वाळूसारखी, ही सगळ्यात डेंजर, फक्त टू व्हीलरवाल्यांसाठी सगळ्यात डेंजर. म्हणजे या रस्त्यावरून, या बारीक खडीवरून ना आपले छोटे टायर असतात ना टू व्हीलरचे, ते स्लिप मारू शकतात, त्यामुळे थोडंसं आरामात जायचं. फोंड्याचं मार्केट चालू झालं आहे, आता फोंड्याचा रस्तासुद्धा रुंदीकरणाचं काम चालू होतं, रुंदीकरण करून झालं आहे वाटतं. आता हा रस्ता कधी होत आहेत, म्हणजे हा सगळा हायवे करायचा त्यांचा प्लॅन आहे. रुंदीकरणाचा सुद्धा प्लॅन होता, तो रुंदीकरणाचा प्लॅन झाला आहे. मला वाटत होतं की रुंदीकरण सहजासहजी ही लोकं करून देणार नाहीत, पण नाही, रुंदीकरण झालं आहे. हा फोंड्याचा रस्ता रुंदीकरण केल्यापासून ना खूप बरं झालं आहे, कारण ना जेव्हा नॉर्मल रस्ता होता, जो ह्याच्या आधीचा रस्ता जो होता, त्या रस्त्यामध्ये जर दोन मोठ्या गाड्या समोरासमोर आल्या की मग अर्धा पाऊन तास इथेच तिथेच ह्या संपूर्ण बाजारपेठेतच काढावा लागत होता, कारण दोन गाड्या नॉर्मल असे एकदम पटकन पास होतच नव्हत्या. मग आता रुंदीकरण केल्यामुळे गाड्या वगैरे सगळ्या पास होत आहेत, त्यामुळे जास्त काय टेन्शन नाही आहे. हे ट्रॅफिक जे होतं ना, हे अशा गाड्यांमुळे, म्हणजे हे जे गाड्या लावतात ना बिंदास आणि कुठे लांब जाऊन बसून राहतात, हॉर्न मारा काही करा, यांना काही फरक पडत नाही. यांना असं म्हणायचं असतं की तुम्हाला रस्ता पाहिजे, तुम्ही रस्ता करून जा, माझी गाडी तिथेच राहणार. आणि इथून चालू होतं घाट माथ्याचं दर्शन, भारी वाटते ना. बघा ना, इथून चालू होतात सगळे असे हे डोंगर आणि इकडे येऊन संपतात. अहो क्या बात आहे यार. मी तो ना हा सगळा जो डोंगर भाग आहे ना, हा सगळा डोंगर भाग बघण्यासारखा असतो पावसामध्ये. काय ते चित्र असतं यार, बघण्यासारखं, बघतच राहावं असं वाटतं, जबरदस्त. हा रस्ता ना खूप खराब होता, म्हणजे खूप कंटाळा येत होता. या रस्त्याने जायचं म्हटलं की डोक्याला टेन्शन यायचं, एवढा खराब रस्ता होता. पण आज हा रस्ता बनला आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि इथून चालू होतो एक घाट, फोंडा घाट. मित्रांनो, गरम आणि थंड हे मिश्रण असं वातावरण तुम्हाला अनुभवायचं असेल ना, तर थोडंसं लवकर या घाटामध्ये तुम्हाला मजा येईल. म्हणजे ऊन लागतं ना हे असं, तेव्हा गरम वाटतं आणि अचानक सावली आले की जो काय थंडावा लागतो, जबरदस्त. क्या वाद आहे यार, काय वाटतंय यार. आ हा हा, वसंत ऋतू आल्यामुळे जे काय झाडांना पालवी सुटली आहे ना हिरवी गार, आणि त्यात पडलेली ही कोवळी उणं, त्यात असलेला या हवेतील थंडावा, एकदम स्वर्गच. काही गोष्टी अशा असतात ज्यांना ना एक्सप्लेन करण्यासाठी शब्द सुचत नाहीत. ॲक्च्युली माझी मराठी थोडी कच्ची आहेच, नाही असं नाही. सुरुवातीला वाटायचं की मराठी मराठी म्हणजे काय, मराठी नॉर्मल असेल, पण ॲक्च्युअल मराठी शिकायची असेल ना तर ती तुम्हाला माझ्या मते तरी फार कठीण आहे.
इथे ना आल्यानंतर फोटो काढत राहावं असा मोह होतो, पण ह्या सगळ्या भागाचे सगळे फोटो मी अपलोड ऑलरेडी केले आहेत इंस्टाग्रामला. इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं असाल ना तर मित्रांनो, तुम्हाला हे जर व्हिडिओ हे जे फोटो वगैरे पाहायची आवड असेल, तुम्हाला फोटो वगैरे आवडत असतील ना, तर माझ्या इंस्टाग्रामला नक्कीच फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली आहे. आहा क्या बात है भाई लोग, मजे आ रहे ना, मजे रुकने नहीं चाहिए. हा डायलॉग ॲक्च्युली माझा नाही आहे, हा डायलॉग आहे एका यूट्यूबरचा ज्याला मी फॉलो करतो, सबस्क्रायबर आहे मी त्याचा. आता तर नाव नाही मला माहिती, ॲक्च्युली माझा एक प्रॉब्लेमच आहे, नाव आणि नंबर माझ्या कधीच लक्षात राहत नाही, ना कोणाचा बर्थडे लक्षात राहत, ना कोणाचं नाव लक्षात राहत. नॉर्मली जे रेग्युलर आहेत ना माझ्या परिचयामध्ये, त्यांचं नाव वगैरे लक्षात राहतो, पण नंबर त्यांचा लक्षात राहत नाही. तर मित्रांनो, आता 10:24 झालेत आणि मी पोचलो राधानगरीमध्ये, राधानगरीच्या मार्केटमध्ये. घरून निघाल्यापासून ना सगळा रस्ता मला चांगला मिळाला. राधानगरीत आल्याच्या नंतर राधानगरीचा खराब रस्ता सुंदर बनवून ठेवला आहे, तेव्हा मला असं वाटलं की इथून पण पुढे म्हणजे कोल्हापूरपर्यंतचा सगळा जो रस्ता आहे तो मला असा सुंदर मिळेल. पण इथे आल्याच्या नंतर समजलं की हा सगळा रस्ता आता बकाम चालू असल्यामुळे खराब आहे. हे मस्तपैकी चहा प्यालो, मस्त चहा होती यार, विठू माऊली नाश्ता सेंटर, थँक्यू. चला थोडीशी झोप कमी होईल आता, कारण मगाशी ना अक्षरशः डोळे झाकत होते, दोन वेळा असे लखने आला ना, म्हटलं चहा पिल्याशिवाय पर्याय नाही. इथे आलो या हॉटेलमध्ये, चहा प्यालो, चहा सुंदर होती यार, जबरदस्त चहा, मस्त वाटलं. आणि चहा पिता पिता थोडीशी ओळख केली तर ते दोघे निघाले सावंतवाडीचे. इथे आल्याच्या नंतर या जागेवरून ना तुम्हाला संपूर्ण कोल्हापूर सिटी दिसते. अरे यांची जोडी बघा, बैल जोडी, रेडा आणि बैल, बैलगाडी खतरनाक आहे कोल्हापूरकरांची. एका साईडला बैल लावलाय आणि एका साईडला रेडा लावलाय आणि बैलगाडी हाकतायत. 11:43 मी पोचलो आहे कोल्हापूरचं सुप्रसिद्ध असं महत्त्वाचं ठिकाण, ते म्हणजे रंकाळा. हे आहे रंकाळा लेक आणि मी आता इथे पोचलो आहे 11:43. आता इथून पुढे काय प्लॅन करायचा तो आता मला थोडंसं बसून बघावं लागेल. इथे कुठेतरी सावली बघतो आणि त्या सावलीमध्ये थोडा वेळ बसतो, कारण मी घरून निघाल्यापासून कंटिन्यू रायडिंग करते. फक्त 5 मिनटामध्ये बरं घेतलेला चहा पिण्यासाठी, घ्यायचा नव्हता पण प्रचंड झोप येत होती, चहा पिल्याच्यानंतर आता फ्रेश वाटते. ओके थोडा वेळ ना इथे बसून आराम केला. आराम कसला, इथे बसायचं होतं मला, इथे दोघे येऊन बसले ते उठतच नव्हते. बाकीची सगळी आतमधली जी बाकडी आहे, जी बसायची जागा आहे ना, ते सगळे बसलेले आहेत, त्यामुळे मला इथंच उभं राहावं लागलं. अर्धा तास झाला मी इथे येऊन उभं होतो. ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे का, मला ना 2 दिवस व्यवस्थित झोप नाही मिळालं आहे, 4 आणि 5 तास. म्हणजे कालच्या दिवशी 4 तास झोपले आणि आजच्या दिवशी 5 तास झोपले, त्यामुळे दोन्ही दिवस माझी झोप पूर्ण न झाल्यामुळे ना आता त्याचा वाईट परिणाम मला दिसतो आहे. म्हणजे डोळे अक्षरशः लाल झालेत, आवाज थोडासा बदलल्यासारखा वाटतो, म्हणजे बसल्यासारखा मला वाटतो आहे. आता व्हिडिओमध्ये कसा येतो आहे माहिती नाही, पण असं मला जाणवतं आहे. डोळे तर प्रचंड जळजळत आहेत, लाल झालेत, झोपसुद्धा येते, जांभ्यासुद्धा येतात. कोल्हापूरमध्ये ट्रॅफिक आहे, ॲम्ब्युलन्सला चालले जागाच देत नाहीत बघ. इथं काय चालू आहे, हे काँग्रेस या बुडत्या जहाजाला काय एवढा मान देतात काय माहिती, उपोषण वाटतं. यांना आता दुसरा ऑप्शनच नाही, ईडीवर किंवा सरकारबद्दल बोलण्यापेक्षा दुसरा काय ऑप्शन नाही यांच्याजवळ, त्यामुळे आता हे ठिकठिकाणी असे ट्रॅफिक करून असं नको ते काम धंदे करत आहेत. ओके तर मित्रांनो, आधी 2-3 कामं आहेत ना माझी पर्सनल, ती करून घेतोय आणि नंतर डायरेक्ट भेटूया आपण, माझी ती कामं झाली की. ओके ए फ्यू मिनिट्स लेटर. ओके 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 तर मित्रांनो, तुम्हाला बाईक रिपेअर करायची असेल किंवा बाईकमध्ये काही नवीन ॲक्सेसरीज तुम्हाला लावायचे असतील ना, तर तुम्ही या गल्लीमध्ये या, तुम्हाला इथे सगळ्या प्रकारच्या गाड्या रिपेअर आणि मॉडिफाय करून मिळतील. ओके तर मित्रांनो, मी आता ना जिथे आलो ना ह्या दुकानामध्ये क्रॅश गार्ड लावून देतात. मला या गाडीला क्रॅश गार्ड लावायचे आहेत, फुल बॉडी क्रॅश गार्ड, त्यासाठी मी इथे आलो आहे. आता हे बघा किती सांगतात, हे बघा ही गाडी आहे, ह्यालाच क्रॅश गार्ड लावायचे आहेत. फक्त हा इथून इथपर्यंत येईल एवढा एवढाच आणि ते पुढे.
इथे मी मागचं वेगळं लावणार आहे दुसरं कॅलर येतं ना ते, आणि फक्त इथून ज्याचा स्पॉट करून हा एक फक्त कव्हर करायचा इथपर्यंत एकच पाईप तेवढंच करायचं या साईडला त्याच्या आधी म्हणून चौकशी करतोय की किती होणार काय ते आधी आता हे विचारतोय तुम्हाला हे लावल्याच्या नंतर हे एवढाच फक्त एक पाईप लावायचा आहे एक पाईप इथे येणार हा तिकडे येणार तिकडे येणार ह्या साईडला ना फक्त एक अशी एक बास्केट साठी असतं बघा त्या साईडला हा ते फक्त एक एक इकडे लावायला पाहिजे कारण त्यालाच बास्केट टाईप करायचं फक्त ते असं हा आणि इथे ना ह्या गार्ड पासून एक असा उभा इथपर्यंत असा हे कव्हर करायचं आणि इथून खाली सोडायचं तेवढंच जर समजा हात लागला तर दाबणार ना ते वेल्डिंगच करायचं ना ते हा कारण हे तर क्रॅश झालंय माझ्याकडून हे तर क्रॅश झालंय त्यामुळे ह्याला वेल्डिंग करू शकतो आपण हा एक असं येणार इथे थोडस बेंड करा जमल्यास नाहीतर ते सगळं खाली जाऊ दे ही चालेल काय कारण हिचं जास्त ओव्हरलोड नाही एवढा पाईप लावून काही गरज नाही इथून फक्त एक वर घ्यायचा आहे असा साईडला आणि खाली घ्यायचंय आणि हे इथे कव्हर झाल्यानंतर हे आणि हे सेफ झालंय ते सेफ झालंय इथे फक्त एक पाहिजे मला तर आता किती खर्च येणार तो सांगा खर्च सांगा काय होतंय साडेतीन हजार रुपये खर्च येणार या गोष्टीला पण याला फक्त असे जॉईंट जॉईंट दिसणार नाही ना आपल्याला जॉईंट वगैरे दिसणार नाही जॉईंट बिन काय नसतं असं बेंड व्यवस्थित येणार ना ते दोन भाग नाही तर मित्रांनो मी असा प्लॅन करतोय की इथून एक जॉईंट असा पुढे जाईल तिथून मग असा येईल आणि इथून असा खाली सरळ घेतो आणि इथे जॉईन करतो मग तो हा जो गार्ड येणार ना तो इंजिनला पण प्रोटेक्ट करेल आणि या फायबरला सुद्धा प्रोटेक्ट करेल असा माझा प्लॅन आहे आता कसं जाणार एक असा इथून सरळ असा इथून कव्हर असा आणि इथून डायरेक्ट खाली इथे एक दांडी मारायची म्हणजे हे फिक्स झालं ठीक आहे तर इथे याची काही गरज नाही कारण हे हा प्रॉब्लेम म्हणजे हा जो गार्ड आहे ना हा इथे क्रॅश होऊ देणार नाही त्यानंतर इथे एक जॉईंट येणार आहे इथून मग असा वर घ्यायचा यातून असा फिरवायचा आणि याला अटॅच करायचं म्हणजे हेही सुद्धा प्रोटेक्ट झालं हे ऑलरेडी आहेच खतरनाक लाईट्स आहेत यार कुठली लावायची ऑलरेडी मी लावले 1500 रुपयाचे लाईट्स लावलेत आणि आता अजून कुठल्या लावायच्या तीन कामं झालीत जी दोन माझी पसंत होती ती झाली त्यानंतर बाईकचं जे गार्ड पाहिजे होतं ते इथे घेतलं क्रॅश गार्ड लावायचं जो विचार होता तो आता मला थोडा थोडे दिवस थोडे महिने थोडे वर्ष तसंच ठेवावा लागेल विचार आणि आता आपण जाऊयात बायकर कट्टा शॉपमध्ये बायकर कट्टा शॉपमध्ये मला ॲक्सेसरीज विचारायच्या आहेत ते आता कितीला पडत आहेत ते सगळं बघूया आता के टी एम शोरूम बंद आहे ना तर आता के टी एमच घेऊन जाणार होतो आणि बाय द वे रायडर कट्टा बंद आहे शिरा मारणे येऊन उपयोग काय माझा पोपट हो गया रे बॉप्स पोपट हो गया सो मित्रांनो आता वाजले आहेत 2:25 झालेत सकाळी निघाल्यापासून मी काही नाही खाल्लं फक्त चहा प्यालो मध्येच झोप येत होती म्हणून पण आता लागली आहे भूक ॲक्च्युअली मी रायडिंग करताना किंवा काम करताना काही असं पोटभर खात नाही पण कोल्हापूरमध्ये येऊन मिसळ नाही खाल्ली तर मग काय खाल्लं सो आता थोडीशी भूक लागते आणि आता आपण जाऊयात मस्तपैकी मिसळ खायला वाडा मिसळमध्ये कोल्हापुरी वाडा दे भाई तुमची स्पेशल दे तर मित्रांनो मस्तपैकी वाडा मिसळ मी ट्राय केली परत एकदा ही दुसरी वेळ होती मला इथे येण्याची जबरदस्त मिसळ आहे त्यांची स्पेशल मिसळ आहे ती फक्त 75 रुपये लास्ट टाईम पण तीच घेतलेली या टायमाला पण तीच घेतली जबरदस्त पोट भरलं मस्तपैकी ओके तर आता 3:36 झालेत आता एक काम करतो इथे डीमार्ट आहे तर डीमार्टमध्ये जाऊन काहीतरी ज्यूस वगैरे शॉपिंग करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट महालक्ष्मी मंदिरामध्ये
डीमार्ट फिरून आलो, डीमार्ट मध्ये दोन तीन वस्तू घेतल्या आणि आता मी चाललोय अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. सो आता काय करूया, फटाफट जातो अंबाबाईच्या मंदिरात, अंबाबाईचं थोडंसं दर्शन घेऊया, त्यानंतर संपूर्ण शूट करूया, थोडंफार थोडं रील्ससाठी शूट करूया आणि त्यानंतर पुढचा प्रवास कुठे असणार आहे तो डिसाईड करूयात. तर मित्रांनो, आता रंकाळा लेक येईपर्यंत असं ट्रॅफिक राहणार आहे. सो एक काम करतो, तुम्हाला डायरेक्ट ट्रॅफिकच्या बाहेर भेटतो. चलो, ट्रॅफिकमधून सुटलो एकदाचा. प्रचंड ट्रॅफिक होतं, संध्याकाळ झालं ना की हा सगळा एरिया पूर्ण ट्रॅफिकमध्ये असतो. रंकाळ्यापर्यंत सगळा एरिया पूर्ण ट्रॅफिक असतो, त्यामुळे थोडासा वेळ लागला. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, संध्याकाळी मी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो, दर्शन घेतल्यानंतर थोडंफार शूट केलं. शूट करून झाल्याच्या नंतर मी मंडपात जाऊन बसलो. मंडपात जाऊन बसल्याच्या नंतर मोबाईल चेक केला, चेक करतोय तर काय 7 वाजलेले, संपूर्ण थोडासा अंधार पडत होता. नंतर अजून 2 कामं होती, म्हणजे 2 वस्तू घ्यायच्या होत्या, त्या वस्तू मी घ्यायला गेलो तर ते दुकान बंद झालेलं. म्हटलं पैसे देऊन ठेवलेले पण वस्तू घ्यायला जाता विसरलो. ते आता मला वाटतं नेक्स्ट टाईम जेव्हा कधी येईन तेव्हा त्यांनी वस्तू ती दिली तर ठीक, नाहीतर गेलं. सगळे सामान गोळा केलं, जे घेऊन ठेवलेलं एका दुकानात ठेवलेलं ते गोळा केलं आणि त्यानंतर बाईकवर बसलो. बाईकवर बसल्यानंतर संपूर्ण ट्रॅफिक, त्या ट्रॅफिकमधून बाहेर येईपर्यंत आता 8:24 झालेत. संध्याकाळी एवढा उशीर झाला मला समजलं नाही कधी झालं ते. आणि आता सुरू होतो आपला परतीचा प्रवास. तर मित्रांनो, मी येताना आलेलो फोंडा घाटातून, आता जाताना बावडा घाटातून चाललो आहे. फोंडा घाटातून येताना संपूर्ण राधानगरीपर्यंतचा जो रस्ता आहे ना तो खूप सुंदर आहे, फक्त मध्येच जे काही गावं लागतात ना त्या गावांमधला जो रस्ता आहे ना तो थोडासा खराब आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आता जेवढ्या नवीन गाड्या आहेत ना, सगळ्या नवीन गाड्यांचे टू व्हीलरवाल्यांचे सगळ्यांची ना जी मेन लाईट असते ना ती एकदम कमी दिली आहे. आता या SPC जर तुम्हाला लाईट बघायची असेल ना तर नॉर्मल लाईट म्हणजे ही लाईट आहे. आता या लाईटमध्ये तुम्हाला काय दिसतंय, कॅमेऱ्यामध्ये फक्त ना या गाडीचा जो मीटर लाईट असतो ना तेवढंच दिसतंय, पण जी मेन लाईट आहे या गाडीला दिलेली कंपनी फिटेड जी लाईट असते ना ती लाईट दिसतेय का बघा तुम्हाला. अरे हरण शेट्टी यार, उगा चालो या रस्त्याने. या मोठ्या गाड्यांना काही फरक पडत नाही, कसा गेला तो बघ. हे बघा, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे काय माहिती. शेट, वेळ झाली आहे 10:01 आणि मी आता पोहोचलोय गगन बावड्यामध्ये. ओके, 10:06 इथे काय माहिती बघूया, नाहीतर गप्प चहा पिऊन घरी जाऊयात. आता वेळ झाली आहे 10:17 आणि आपल्याला चालू झाला आहे गगनबावडा घाट. अरे बापरे, इथे घाट घसरलेला आहे, वाहने सावकाश चालवा. ओके, तर मित्रांनो आता वेळ होतोय 11:31. 11:11 मी तरळेमधील हायवेला टच झालेलो आणि आता मी कणकवलीत पोचतोय, तर 11:31 झालेत. एवढा वेळ लागला मला तरळ्यावरून कणकवलीमध्ये यायला. आता इथून माझं घर 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे सिंधुदुर्ग रायडर.